आयकॉन वर क्लिक करा। आज सकाळी वसमत नगर परिषदेच्या कालंकाई मंदिर व खबरस्थान येथील रस्त्यावर अक्षरशः सकाळी शाळकरी मुले किंवा वृद्ध महिला त्यानंतर वसमतमधील नागरिक श्रावण महिन्यानिमित्त या रोडवर ये जा करतात, मात्र नपो प्रशासनाला वेळोवेळी सांगून पण नपो प्रशासन हे गाढ झोपेतच आहे। आम्ही काही अधिकाऱ्यांना बोललो असता अधिकारी म्हणतात गुत्तेदाराला बोला, गुत्तेदार म्हणते अधिकाऱ्याला बोला। या दोन्ही याच्यामध्ये वसमत नागरिकांची इतकी गैरसोय होत आहे, त्यामुळे आज सकाळी ज्यावेळेस मी तिथून जात असताना अक्षरशः मलासुद्धा जाता येईन गेलं, त्यामुळं मी तिथली स्वतः हाताने घेऊन फावडे घेऊन नाली काढण्याला मला वेळ आली। त्यानंतर वसमत शहरातील इतरही काही भागात असेच कचऱ्याचे ढीग जागोजागी साचलेले आहेत, मात्र नगरपरिषद प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे। आरोग्याच्या काही सुविधा निर्माण झाल्यात तर याला नगरपरिषद कर्मचारी व नपो प्रशासन जिम्मेदार राहील। तरी तसेच वार्ड क्रमांक 5 मधील नगरसेवक सकुबाई भोसले यांचे प्रतिनिधी समजा संजू भोसले हे वारंवार मुख्यमंत्र्याला पत्र लिहिले, त्यानंतर मोदींना पत्र लिहिले, त्याच्यानंतर त्याने माहितीचा अधिकार टाकला, पण तरी पण प्रशासन त्यांचे पण हे त्यांची पण ती पण दखल घेणं झाली। यावर आता तुमचं लवकरात लवकर नपो प्रशासनाने वसमत स्वच्छ केले पाहिजेत, जेणेकरून लोकांना सुविधा भेटल्या पाहिजेत। जर यापुढे नगरपरिषदेने लक्ष नाही दिले तर आम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ येईल। नगरसेवकांना नाली करावं लागेल, सामान्य माणसानं काय करावं? नगरसेवकांना नाली करावं लागेल, कुठं दिले तुम्ही?